अयोध्या राम जन्मभूमि के इतिहास को चरितार्थ करने की दृष्टि से गिरगांव चौपाटी के लोकमान्य तिलक उद्यान में लाइट एंड साउंड शो का आयोजन किया गया था, लेकिन वह सफल ना हो सका। उससे राज्य सरकार की क्षमता का अंदाजा आता है। जो लाइट एंड साउंड शो नहीं चला सकते वह महाराष्ट्र क्या चलाएंगे, ऐसा सवाल कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे ने किया है। कल महाराष्ट्राचे सन्माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोढाजी दुसरे मंत्री यांनी लोकमान्य टिळक उद्यान गिरगाव चौपाटी मुंबई येथे लाईट अँड साऊंड शो ठेवला होता। नुसती चमकू गेली। यांना लाईट अँड साऊंड शो चालवता येत नाही, हे महाराष्ट्र काय चालवणार? यांच्या नाकाखालून महाराष्ट्रातले उद्योग जात आहेत। 100 पैकी 88 लोक नोकरी शोधतायत। महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या काढत नाही, पेपर फुटतात, तलाठ्याचे पेपर फुटतात, विद्यापीठांचे पेपर फुटतात, ऑनलाईन पेपर चेक होतो, नुसता हाहाकार मारलाय महाराष्ट्रात। शेतकऱ्याकडे बघायला कोण नाही। तर या लाईट अँड साऊंड शो चालू न शकण्याच्या जी अक्षमता यांची, ती स्पष्ट झालेली आहे। यांच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित नाही।